नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। देशात येत्या पावसाळ्यात सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाच्या वतीने काल व्यक्त करण्यात आला। यंदा देशभरात सर्वसाधारण म्हणजे सरासरी 96 ते 104% इतका पाऊस होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे। जून ते सप्टेंबर या काळात संपूर्ण देशात सर्वसाधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 4 महिन्याच्या कालावधीत नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पर्जन्यवृष्टी होत असते। IMD ने नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रवासाचा सविस्तर अभ्यास करून आणि दीर्घावधीच्या सरासरीचा विचार करून पहिल्या टप्प्यातला अंदाज व्यक्त केला आहे। भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर M राजीवन यांनी काल व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली। यात भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी पावसाविषयी केलेल्या दीर्घावधी अंदाजाविषयी माहिती देण्यात आली। यावेळी हवामान खात्याचे महासंचालक डॉक्टर M महोपात्रा उपस्थित होते। नैऋत्य मोसमी पावसाचा भारतात यंदा साधारणपणे कसा प्रवास असणार आहे, याची प्रगती कशी असेल, तसेच पावसाचा प्रतीचा प्रवास कधी सुरू होणार आहे याच्या अंदाजित नवीन तारखाही हवामान खात्याने जाहीर केल्या आहेत। हवामान खात्याने केलेल्या दीर्घावधी सरासरी अभ्यासानुसार जून ते सप्टेंबर या काळात यंदा 100% पाऊस होईल। ज्या पद्धतीने वेधशाळा अभ्यास करते त्याच्या अंदाजात सर्वसाधारणपणे 5% फरक येण्याची शक्यता असते असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। दीर्घावधी सरासरीचा विचार केला तर 1961 ते 2010 या प्रदीर्घ काळात देशात सरासरी 88 सेंटीमीटर पाऊस झाला आहे असं डॉक्टर राजीवन यांनी सांगितलं आहे। संख्याशास्त्रीय पद्धतीने केलेल्या अभ्यासानुसार यंदा साधारण 9% कमी पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे असेही राजीवन यांनी सांगितले आहे। भारतीय हवामान खात्याच्या वतीने मे महिन्याच्या अखेरच्या सप्ताहामध्ये किंवा जूनच्या पहिल्या सप्ताहात दुसऱ्या टप्प्यातला अंदाज वर्तवण्यात येईल असंही यावेळी नमूद करण्यात आलं। पूर्व मध्य पॅसिफिक महासागरमध्ये समुद्री पृष्ठभागाचे तापमान तुलनेने सध्या थंड आहे, त्यामुळे मोसमी वारे चांगले वाहू शकतील। परिणामी भारतात सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज आहे। यंदा 1 जून रोजी केरळमधल्या तिरुअनंतपुरम येथे देशात सर्वात प्रथम पावसाचे आगमन होईल। त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस व्यापत जाईल। सर्वसाधारणपणे 3 ते 7 दिवस पावसाला उशिरा प्रारंभ होण्याची शक्यता आहे, तर 15 ऑक्टोबरच्या आसपास मोसमी पावसाचा प्रतीचा प्रवास सुरू होईल। महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये 9 ते 10 जून रोजी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे, तर गोव्यातील पणजीमध्ये यंदा पावसाचे आगमन 7 जून रोजी होईल असा अंदाज आहे। नागपूर, जळगाव या भागामध्ये 15 ते 18 जून पावसाची पहिली हजेरी लागेल असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशात नवीन माहितीसोबत। धन्यवाद।